आज अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत शारदीय नवरात्रास प्रारंभ होत आहे। या निमित्ताने मी तुम्हाला रोज देवीची माहिती सांगणार आहे आणि रांगोळीही दाखवणार आहे। आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन केले जाते। पर्वतराज हिमालयाच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे या देवीला शैलपुत्री असे संबोधले जाते। या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे। आपल्या पूर्वजन्मात देवीने प्रजापती दक्षराजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता। त्यावेळी देवीचे नाव सती असे होते। या सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी प्रजापतीने सर्व देवतांना आमंत्रण केले, पण भगवान शंकरांना आमंत्रण केले नाही। आपले पिता मोठा यज्ञ करणार आहेत हे समजल्यावर सतीला तेथे जाण्याची तीव्र इच्छा प्राप्त झाली। तेव्हा शंकराने तिला सांगितले, प्रजापती दक्ष यांनी मला यज्ञाचे आमंत्रण केले नाही, अशा परिस्थितीत तेथे जाणे योग्य वाटत नाही। पण सतीचा आग्रह पाहून भगवान शंकरांनी तिला जाण्याची अनुमती दिली। सती प्रजापती दक्ष यांच्याकडे गेल्यावर तेथे तिला कोणीही आदराची वागणूक दिली नाही। सर्वांनी तिच्याकडे पाहून दुर्लक्ष केले। तेथे भगवान शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे सतीला दिसून आले। सर्वांची वागणूक पाहून सतीला अत्यंत राग आला। आपण येथे येऊन खूप मोठी चूक केली याची तिला जाणीव झाली। अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योग अग्नीत जाळून घेतले। याची माहिती भगवान शंकरांना समजल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला। सतीने पुढील जन्मात हिमालयाच्या मुलीच्या रूपात जन्म घेतला, म्हणून ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली। पार्वती, हेमवती ही तिचीच अन्य नावे आहेत। शैलपुत्रीचा विवाह देखील भगवान शंकराशी झाला होता। शैलपुत्री भगवान शंकराची अर्धांगिनी बनली, म्हणून शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व अनंत आहे।